सोलापूर जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाचं सावट अधिक गडद झालंय. ग्रामीण भागात पिण्याचं पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि खरीपच्या पिकाची अवस्था दयनीय झाली. शेतकरी हवालदिल झाला असून आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पंढरपूरच्या ग्रामीण भागात चारा डेपो छावणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु प्रशासनानं 2 महिने पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळं चारा डेपो आणि छावणी सुरू होण्यास विलंब होणार आहे. यामुळं ग्रामीण भागात पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आलाय. लय अवघड आहे. आता सध्या अशी कंडिक्शन आहे की नाही जर पाऊस पडला तर जत्राबाई आधी मालकांना मारावं लागेल. काय करावं लागेल? त्यांचा तळतळाट घेण्यापेक्षा आपण फास घेऊन मेलेलं परवडेल. ह्याच्या पुढं काही इलाज चालत नाही. हां, मग ह्याच्या पुढं मला काय शाश्वत माझी काही कळत नाही. मला ह्यांना लोकांना इतकं आपण खायला द्यायची, आपण मेले ती मागली देऊ नाही तर तिकडं काय काय करण्याची. असे एक निवेदन आहे शेतकऱ्याचं. बैलबाई सगळ्याच बाजूनं शेतकरी सध्या चिंतेत सापडले. चारा प्रश्नावरून शेतकरी आक्रमक सुद्धा झालेत. ज्याचे ज्याचे दारात लागाना, ज्याचे ज्या सुईवर जनावराला तुम्ही पुरवलं पाहिजे. माणसाला पुरवा नाही तर ना पुरवा, तुम्ही चाराने द्या नाही तर आठाने द्या. पण ज्याच्या ज्या दावणीवर दिलेलं परवडते त्याचा त्याचा कॅमेरा, त्याचा आधार कार्ड, रेशन कार्ड घेऊ. आणि त्याच्या दारात किती जनावरं, छावणी जनावरं असते ते 150 आणि यादीत लावतात 200. ती कार गाडीतनं उतरतच नाही बाब. छावणी तर नको जाय आम्हाला. हां, आर्थिक माणसांना छावणी दिली तर तुम्ही आर्थिक माणसांच्या पदरात छावणी बीड लाभू देत नाही. 42 जण येत आहे, चार्ज घेऊन का नाही काहीतरी नुकसान करून जात. दुसरीकडं पाऊस न झाल्यानं पेरण्यांवर देखील परिणाम झालाय. त्यामुळं शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. सरकारकडून यावर काय केलं जातंय याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय तेही ऐका. तेवढ्या तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आता आपण पाहतोय ऑगस्ट संपत आला तरी आपल्याकडे पाऊस म्हणावा असा पडलेला नाही. सुरुवातीला जुलै अखेर जो पाऊस झाला त्याच्यावर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी प्रमाणात पेरणी केलेली आहे. त्यानंतर पाऊसाने जे दडी मारलेले आहे त्यामुळं पिकं एकदम सुकून गेलेली आहेत आणि काही ठिकाणी तर माना टाकलेल्या दिसत आहे. तर माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधिसूचनेनुसार ज्या भागामध्ये 21 दिवसाचा खंड पडलेला आहे ज्या महसूल मंडळामध्ये, अशा ठिकाणी सर्व्हेचे काम आपले सुरू झालेले असून पुढील 2 दिवसात आपण कलेक्टर ऑफिसला अहवाल सादर करत आहे. अशात उजनी डावा व उजवा कालवा तसेच निरा उजव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेनं शेतीसाठी पाणी सोडण्यात यावं म्हणून शेतकरी संघटना व शेतकरी आंदोलनं करत आहेत. खरं तर गेल्या 3 महिन्यापासून पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याचा मनावासा पाऊस या आपल्या भागात झाला नसल्यामुळं शेतकऱ्याची हातातोंडाला आलेली पिके आता जळू लागलेली आहेत. उजनी धरणात मुबलक पाणी असतानाही कालवा सल्लागार समिती आणि पालकमंत्री या भागातल्या शेतकऱ्याला वेटीस धरत आहेत. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या रास्ता रोकोच्या माध्यमातून सरकारला आमच्या भावना कळवलेल्या आहेत. एकूणच सगळ्याच बाजूनं शेतकरी अडचणीत आले. काही ठिकाणी पहिल्या पावसानंतर पेरण्या केल्या गेल्यात, मात्र आता पिकं माना टाकू लागले. दरम्यान आता शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आवश्यकता. पंढरपूरहून नितीन शिंदे, मुंबई तकसाठी.